औरंगाबाद कडून जालनाला निघालेल्या भरधाव एसटी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे. औरंगाबाद कडून जालनाला निघालेल्या भरधाव एसटी बसने सिडको चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना आज सकाळी 11:30 सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी चालक शुभम शिंदे यात गंभीर जखमी झाला आहे तर मयताची अद्याप माहिती मिळाली नाही. अपघातात एसटी बसमधील 10 ते 12 प्रवासी देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.